आदरणीय व्यासपीठ सर्वांना प्रथम शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माननीय श्री रवीश उदयसिंह पाटील कौलवकर साहेब माजी उपसभापती विद्यमान सदस्य पंचायत समिति राधानगरी व आरके न्यूज यांच्या वतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत मी दीप्ती दिलीप सातारे आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल वाकरे आठवीची विद्यार्थिनी सर्वांचे मनापासून स्वागत करते। सर्व जनप्रतिपालक भूमिपुत्र रणधुलंदर परम प्रतापी पराक्रमी योगी राज राजाधिराज आदर्श व्यक्तिमत्व जगतमान्य लोक राजा विश्वमान्य राजा श्रीमंत योगी श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय। शिव छत्रपतींना वंदन करून मानाचा मुद्रा करते आणि माझ्या मनोगताला स्वागत करते। हिंदवी स्वराज्य संकल्पक शाजीराजे भोसले व पुण्यश्लोक जिजा माता यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी महान युग पुरुष जन्माला आले। त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शिवरायांचे 8वा विरूप शिवरायांचा 8वा प्रताप हा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामी यांनी शिवरायांना श्रीमान योगी हा उल्लेख केला। शिवरायांच्या अगोदर अनेक काळाचे आले, शिवरायांच्या नंतरही अनेक काळाचे उदयाला आले, पण त्यांना आदर्शाचे म्हणून आठवतात ते फक्त शिवरायच। याचं कारण एकच, त्यांचे प्रजेवरील प्रेम, स्वराज्यावरील निष्ठा, त्यांचे पराक्रम आणि त्यांचे निष्कलंक चारित्र्य। आज 350 वर्ष झाली तरी शिवाजी ही 3 अक्षर त्रैलोक्यानं पुनवतात ही बाब साधी नाही। आज शिवरायांचे चारित्र्य हाती घेतल्यास लखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटते। माझा राजा जरी देव नसला तरी तो होता म्हणूनच आपल्या देवाऱ्यात देव आहे। तुमच्या मनाभोवती कधी अंधार पाटला ना तर राजांचे चारित्र्य हाती घेऊन बघा, बघा हे चारित्र्य कसा इतिहास घडवतं। म्हणूनच म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा। महाराजांचे फक्त पराक्रम आणि युद्ध नव्हे तर महाराष्ट्र महाराज म्हणजे अमोशेच्या अंधारातील लखलखणारा तेज पुरुष। अर्थकारण, राजकारण, समाजकारण हे पैलू समजून घेण्यासारखे आहेत। भोसले घराण्यातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशहा मुघल साम्राज्याबरोबर ऐतिहासिक संघर्ष करून स्वतःचे स्वराज्य स्थापन केले। एके दिवशी राज्याभिषेकेचा दिवस होता। शिवाजी महाराजांनी राजदरबारात प्रवेश केला। 32 मनांचा सिंहासन तिथे ठेवलं होतं। त्याला 3 पायऱ्या होत्या। प्रथम पायरी चढताच त्यांना आठवले, राजे लाखो गेले तर चालतील पण लाखोंचा पोशिंदा मात्र जाता कामा नये। त्यावेळी त्यांचे हृदय खेलावले आणि त्यांच्या डाव्या डोळ्यातून पाणी आले। दुसऱ्या पायरी पाठवताच त्यांना आठवले, राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जा आणि तोफांची सलामी द्या, जोपर्यंत तोफांचा कानावर येत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे आपला देह सोडणार नाही। त्यांच्या उजव्या डोळ्यातून पाणी आले। तिसरा पायरट पाठवताच त्यांना आठवले, राजे आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। त्यावेळी त्यांचे हृदय हेलावले आणि ते ढसा ढसा रडू लागले। शिवाजी महाराज स्वतः परस्त्रियांना माते समान मानत, म्हणूनच मला सांगायला अभिमान वाटतो की हे राज्य माझ्या शिवरायांचे आहे। न डगमगता उदळले ते तलवारीची पाती, न डगमगता उदळले ते तलवारीची पाती, येथेच जुळली मराठी मनाची नाती, येथेच जुळली मराठी मनाची नाती। स्वराज्याचा पुरावा देत हेतले के कडा, स्वराज्याचा पुरावा देत हेतले के कढा, येथेच सांडला शत्रूच्या रक्ताचा सडा, येथेच सांडला शत्रूच्या रक्ताचा सडा। यवनांच्या आक्रमणाची याद अजून ताजी, यवनांच्या आक्रमणाची याद अजून ताजी, गनिमीच्या उरवणासने तानाज्या नबाजी, गनिमीच्या उरवणासने म्हणजे तानाज्या नबाजी। असा एक राजा होऊन गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने सारा हिंदुस्थान नडून गेला, अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, मुडबर माळा नेगून हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावरती देवांतला झुकून मुद्रा केला, असा माझा राजा शिवाजी होऊन गेला, असा माझा राजा शिवाजी होऊन गेला। क्षत्रिय कुलावतं सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद।